नमस्कार, सुप्रिया फुडवर्ल्ड मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. 7,500 सबस्क्रायबर्सचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठी आपण सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. कोल्हापुरात नाही, महाराष्ट्रात अजिबात नाही, अख्ख्या भारतात प्रसिद्ध असलेला कोल्हापुरी भेद, म्हणजेच की अख्ख्या भारतात गाजलेला तांबडा पांढरा रस्सा आणि त्यासोबत सुक्क चिकन. चला, तुम्हालाही करायचा आहे का हा भेद? तर अगदी काही कमी साहित्यामध्येच घरच्या घरी अस्सल कोल्हापुरी भेदचा आस्वाद घ्या. तांबडा पांढरा रस्सा आणि सुक्क चिकन. चला तर मग करूयात अस्सल कोल्हापुरी भेद. कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आणि सुक्क करण्यासाठी मी घेतलेलं आहे 1/2 किलो चिकन घेतले. तर सगळ्यात आधी मी करणार आहे सूप. सूप म्हणजेच की याचा अर्क असलेलं पाणी, जे की तांबड्या रस्स्यात आणि पांढऱ्या रस्स्यात आपल्याला लागणार आहे. त्याच्यासाठी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आधी एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. या ठिकाणी हिरवी मिरची, आलं, लसूण वाटून घेतलेलं आहे, मीठ आणि हळद. तर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे पातेल्यात. सगळ्यात आधी कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. माझं तेल थोडं गरम झालं होतं म्हणून तो पटकन फ्राय झालाय. आता टोमॅटो आणि हिरवी मिरची दोन्ही एकत्र तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मला हिरवी मिरची, आलं, लसूण प्रत्येक रेसिपीसाठी लागतच असतं, त्याच्यामुळे मी एकदाच हिरवी मिरची आलं लसूण समप्रमाणात मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. आणि वाटत असताना त्यात एक चमचा मीठ टाकलेला आहे, जेणेकरून ते कमीत कमी आठवडा 2 आठवडे तरी टिकलं पाहिजे. ज्याच्यामुळे थोडंसं पाहिजे असेल 1 चमचा 2 चमचे की लगेच आपण घेऊ शकतो, प्रत्येक वेळी ते वाटत बसायची गरज नाही. ते वाटून फ्रीजमध्ये हवा बंद डब्यात किंवा आपला जो कोणता डबा असेल त्याच्यात टाकायचं आहे. कांदा टोमॅटो छान फ्राय झालेला आहे, त्यात 1 चमचा मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हळद मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतले, त्याला जास्त परतायची गरज नाही. आणि हे चिकन टाकून थोडंसं हलवून घ्यायचं खालीवर. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. फुल गॅस करून त्यात मी आता 1 लिटर पाणी टाकणार आहे. आता तुम्ही म्हणाल की आता आमच्याकडे 1 लिटरची बॉटल नाही आहे किंवा तसं माप नाही आहे, तर 1 लिटर कसं समजायचं? आपला हा जो तांब्या असतो घरी, तर तो 1/2 लिटरचा तांब्या असतो. हे 2 तांबे पाणी टाकलं की 1 लिटर पाणी होतं. थोडंसं जास्त कमी तुम्हाला किती पाहिजे आहे तांबडा पांढरा रस्सा, त्यानुसार थोडंसं कमी जास्त पाणी टाकलं तरी चालेल. आणि एखाद्याचा छोटा तांब्या असतो, एखाद्याचा थोडा मोठा असतो, त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे झालं तरी चालून जातं. काय अगदीच काय 1 लिटर म्हणजे 1 लिटर मोजूनच घेतलं पाहिजे असं काही नाही, फक्त आपल्याला त्याचं पाणी भरपूर पाहिजे आहे, कारण तांबड्या रस्स्याला पण पाणी लागणार आहे आणि पांढऱ्या रस्स्याला पण लागणार आहे. उकळी आलेली आहे. आता मी गॅस मीडियम करणार आहे, खूप बारीक नाही करायचं आहे. ते छान असं खळखळ उकळू द्यायचं आहे. तांबडा पांढरा रस्सा करण्यासाठी आपण जो स्टॉक निघालेला आहे, 1/2 स्टॉक तांबड्या रस्स्यासाठी, 1/2 स्टॉक पांढऱ्या रस्स्यासाठी आणि सुक्कं करण्यासाठी हे चिकनचे पीस बाजूला काढलेले आहे. तर पांढरा रस्सा करण्यासाठी आपल्याला तीळ भिजवून घेतलेले आहेत 1 चमचा. 1 चमचा खसखस भिजवून घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं वाटून ते त्याचं पाणी काढून घेणार आहे. आल्याचा एक तुकडा, लसणाच्या काही पाकळ्या, तेजपत्ता, दालचिनी,
हिरवी वेलची, लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे. तांबडा रस्सा करण्यासाठी मला लागणार आहे हळद. हा मसाला आहे मी घरी केलेला मसाला. यामध्ये आलं, लसूण आणि कांदा सगळंच आहे. तुमच्याकडे जर असं एकत्रित सगळं मिश्रण असलेला मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट एक चमचा, एक चमचा चिकन मसाला आणि एक चमचा गरम मसाला जरी टाकला, किंवा तुमच्याकडे कांदा लसूण मसाला अवेलेबल असेल तर तो जरी टाकला तरीसुद्धा चालू शकतो. मीठ लागणार आहे. कांदा मी असा घेतलेला आहे, तो मला गॅसवर डायरेक्ट भाजून घ्यायचा आहे. तीन छोटे छोटे कांदे आहेत. लसणाच्या काही पाकळ्या, आलं, तेजपत्ता, दालचिनी, इलायची, कोथिंबीर आणि हे सुकं खोबरं आहे. आणि सुकं चिकन करण्यासाठी बारीक चिरलेला कांदा, हा चिकन मसाला घेतलेला आहे आणि सुक्या खोबऱ्याचं थोडंसं वाटण आणि वाटलेलं ओलं खोबरं आपण सुकं चिकन करण्यासाठी वापरणार आहोत. तर सगळ्यात आधी मी हे मिक्सरमधून काढून घेणार आहे. माझ्याकडे अशी जाळी आहे, त्यामुळे मी त्या जाळीवरच खोबरं आणि कांदा भाजून घेणार आहे. तुमच्याकडे जर अशी जाळी नसेल तर तुम्ही गॅसवर पकडीने धरूनसुद्धा ते करू शकता, किंवा असं सुरीत घालून डायरेक्ट गॅसवर देखील भाजून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला चारही बाजूने भाजून घेता येईल. आणि सुरीनेच धरायचं आहे, कारण सुरीला इथे दांडा असतो त्याच्यामुळे चटका बसत नाही. आणि ते चारही बाजूने असं काळपट भाजलं जाईल, असं भाजायचं आहे. ते बाहेरून काळपट भाजलं गेलं तर ते आतून भाजलं जाते व्यवस्थित. अशा प्रकारे भाजून झालेलं आहे. खोबरं लगेच भाजून होतं, कांदा भाजायला वेळ लागतोच. आपण कांद्याचे तुकडे करून जरी भाजले तव्यावर तरीसुद्धा कांदा तसाही भाजायला वेळ लागतोच. आणि खोबरं गरम झालेलं असेल तवा तर लगेच भाजलं जातं. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता कांदा चारही बाजूने व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. आता तो गार होऊ द्यायचा आहे. गार झाल्यानंतर तो बारीक त्याच्या कापा करून मिक्सरमधून कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर एकत्रित वाटून घ्यायचं आहे. कोल्हापूर स्पेशल पांढरा रस्सा करण्यासाठी मी सूप घेतले आहे, चिकनचा स्टॉक. चिकन, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट ह्यांना एकत्रित मिक्स करून त्यात अर्धा लिटर पाणी टाकून व्यवस्थित उकळून घेतलेला आहे. त्याचा स्टॉक तयार करून घेतलेला आहे आणि तो स्टॉक मी इथे घेतलेला आहे. याच्यात एकही पीस घेतलेला नाही आहे, सगळे पीस मी काढून ठेवलेले आहेत आणि फक्त स्टॉक घेतलेला आहे. पांढऱ्या रस्स्याच्या फोडणीला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी मी गॅसवर भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात दोन चमचे, छोटे दोन चमचे तेल घ्यायचं आहे, खूप तेल घ्यायचं नाही आहे. रस्स्याचा, पांढऱ्या रस्स्याचा एक वेगळाच आनंद घेतात, तो प्यायचा असतो आणि जास्त तेल घेतलं की ठसका लागू शकतो. त्यात हा खडा मसाला टाकून घेणार आहे. बारीक गॅसवर अलगद परतून घ्यायचा आहे हा खडा मसाला. अजिबात करपायचा नाही आहे, तेल खूप गरम नाही करायचे. तुम्ही पाहू शकता मी तेल थोडंसंच घेतलेलं आहे. त्यामध्ये हे जे वाटण घेतलेलं आहे, खसखस, तीळ, ओलं खोबरं, आलं लसूण यांचं, ते पण अर्धा ते एक मिनिट फक्त परतून घेतलेलं आहे. त्यात हा चिकनचा स्टॉक टाकायचा आहे. हे सगळं करत असताना माझा गॅस बारीकच आहे, मी अजिबात फुल केलेला नाही आहे. आणि हे नारळाचे दूध, आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे.
आणि स्टॉप करत असताना मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे चव बघून थोडंसं मीठ टाकायचं आहे. कोल्हापूर स्पेशल तांबडा रस्सा करण्यासाठी इथे चिकनचा स्टॉक करून घेतलेला आहे. चिकनचा स्टॉक करण्यासाठी हळद, मीठ, आलं, लसूण पेस्ट, हिरवी मिरची टाकून ते चिकन उकळून घेतलेले आहे. आणि चिकन उकळून घेतल्यानंतर त्याचं फक्त पाणी घेतलेलं आहे, म्हणजेच की स्टॉक, आणि चिकन बाजूला काढून घेतलेले आहे, हे फक्त पाणी आहे त्याचं. येथे एक तेजपत्ता, एक दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरव्या वेलची, गॅसवर भाजलेला कांदा, गॅसवर भाजलेलं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर एकत्रित वाटून घेतलेली आहे, हळद, मीठ, आणि हा घरी केलेला माझा मसाला आहे, त्यामध्ये आलं, लसूण आणि कांदा तिन्हीही आहे. तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला अवेलेबल असेल तर तुम्ही तोही टाकू शकता. जर कांदा लसूण मसाला किंवा घरी असा केलेला मसाला नसेल तर चिकन मसाला, लाल तिखट आणि गरम मसाला हे तिन्ही एक एक चमचा टाकले तरीसुद्धा चालू शकते. आता फोडणी करण्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलं आहे गरम करायला. दोन चमचे तेल घेणार आहे. तेल जास्त घ्यायचं नाही आहे, कारण कोल्हापुरी तांबडा रस्सा म्हटलं की तो पिण्याचा आनंद घेत असतात आणि पित असताना ठसका लागू नये म्हणून थोडंच तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्यात दालचिनी, वेलची आणि तेजपत्ता टाकत आहे. ते करपू द्यायचं नाही आहे, लगेच हे वाटण टाकायचे त्याच्यात. वाटण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे. कांदा खोबरं वाटून घेत असताना कमीत कमी पाण्यात व्यवस्थित बारीक वाटून घेतलं तर भाजत असताना जास्त वेळ लागत नाही आणि मीडियम फ्लेमवर भाजल्यामुळे त्याचं तेलही उडून जात नाही आणि भाजीला कट चांगला येतो. इथे अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि तीन सपाट चमचे मसाला टाकत आहे. परत थोडंसं परतून घेणार आहे. अशा प्रकारे बारीक गॅसवर हा मसाला फ्राय झालेला आहे. तुम्ही पाहू शकता तो एवढा सुंदर फ्राय झाला आहे की त्याचा गोळासुद्धा होऊ शकतो. एकतर तो कांदा आणि खोबरं आपण गॅसवर भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे एक ऑथेंटिक चव येते. त्यात हे बारीक गॅसवरच आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे एक वेगळी चव येणार आहे. आता त्यात हा चिकनचा स्टॉक टाकणार आहोत. रश्याला उकळी आलेली आहे आणि एकच चमचा तेल टाकलेला आहे, तरीसुद्धा तुम्ही बघू शकता खोबऱ्यामुळे आणि चिकनमध्ये सुद्धा थोडंसं उकळत असताना तेल येत असतं. त्या सगळ्यांचं कंबाईन होऊन इथे बघू शकता आपण छान असा कट आलेला आहे एकच चमचा तेल टाकलेला असताना सुद्धा. आणि अशा प्रकारे आपला तांबडा रस्सा तयार झालेला आहे. कोल्हापूर स्पेशल सुक्कं चिकन करण्यासाठी आपण हे उकडून घेतलेलं चिकन घेतलेलं आहे, तेल, कोल्हापूर स्पेशल मसाला, हळद, मीठ, कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर वाटून घेतली होती. त्यातला अर्धा मी तांबड्या रस्स्यासाठी घेतलेला आहे आणि अर्धा सुक्कं चिकन बनवण्यासाठी घेतलेलं आहे. कांदा, चिकन मसाला आणि हे मिक्सरमध्ये बारीक वाटून ओलं खोबरं, त्याचं दूध काढून पांढऱ्या रस्स्यासाठी वापरलेलं आहे आणि हा उरलेला मी सुक्क्यासाठी वापरणार आहे. सगळ्यात आधी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात दोन चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात हा बारीक कांदा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे. कांदा व्यवस्थित असा लालसर परतून झालेला आहे खमंग, त्यात हे वाटण टाकून परतून घेणार आहे. कांदा खमंग असा परतून झालेला आहे, त्यात कांदा खोबऱ्याचं, आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण टाकलेलं आहे आणि हे ओलं खोबरं जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा आणि हे वाटण व्यवस्थित परतून झालेले आहे.
सपाट एक चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, एक चमचा मसाला, एक चमचा चिकन मसाला व्यवस्थित परतून घेणार आहे. मसाला परतून झालेला आहे. आता हे जे चिकन आहे ते परतून 5 मिनिटं वाफेवर ठेवणार आहे, जेणेकरून तो सगळा मसाला त्यात मिक्स होईल. अशा प्रकारे कोल्हापूर स्पेशल सुक्क चिकन खाण्यासाठी तयार आहे. अस्सल चिकन कोल्हापुरी बेत तयार आहे. चिकन कोल्हापुरी बेत म्हणजेच तांबडा पांढरा रस्सा आणि सुक्क चिकन. आता या तीनही गोष्टींचा मी मन भरून आस्वाद घेणार आहे. तुम्ही देखील हे घरी ट्राय करा. कमीत कमी वस्तूंमध्ये आपण तांबडा पांढरा रस्सा आणि सुक्क केलेलं आहे, तर मी तर याचा आस्वाद घेणारच आहे. तर तुम्ही सुद्धा घरी तयार करा, त्याचा आस्वाद घ्या आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या. तुम्हाला जर माझा आजचा अस्सल चिकन कोल्हापुरी बेत जर आवडला असेल तर मला लाईक करा, आणि तुम्ही अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. खूप 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 शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी आलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळवा.